काळजवडे येथील देशी दारू विक्रेत्यावर कळी पोलिसांची कारवाई काळजवडे तालुका पानाळा येथे गणेश मंदिरासमोरील रिकाम्या जागेत अवैधरित्या देशी दारू विकताना सतीश बाबू कदम राहणार काळजवडे यास कळी पोलिसांनी काल चारच्या सुमारास पकडले या कारवाईत त्याच्याकडून देशी दारूच्या सतरा बाटल्या जप्त करण्यात आल्या या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सनराज पाटील यांनी फिर्याद दिली असून सतीश कदम याच्या विरोधात कळी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास हेड कॉन्स्टेबल खाडे हे करत आहेत प्रतिनिधी जन्मन वार्ता